माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल. सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर झाल्या होत्या. या परीक्षेमध्ये आमचे सोलापूर शहर युवक काँग्रेस व तसेच आमदार प्रणिताई शिंदे, माननीय उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत साहेबांनी माननीय विद्यापीठाचे कुलगुरू फडणवीस मॅडम यांना सांगितलं होतं की एमसीक्यूच्या पद्धतीने आपण परीक्षा घ्याव्यात आणि परीक्षा पुढे ढकलाव्यात. यावरती कुलगुरू मॅडम यांनी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या, तर परीक्षा काही पुढे ढकलत होत्या, काही त्याच ठिकाणी त्या परीक्षा होत्या आणि एमसीक्यूच्या पद्धतीच्या परीक्षा नव्हत्या. आमच्या मागणी होती की एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घ्या आणि परीक्षा पुढे ढकला. या मागणीवर आज सकाळपासून 10 वाजल्यापासून उन्हातानामध्ये विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित झाले. या विद्यार्थी एकजुटीचा विजय आपण म्हणला पाहिजे, कारण आपण पाहत होतो की कुठलाही विद्यार्थी पाणी पिला नाही, कुठलाही विद्यार्थी जेवण केलं नाही. जोपर्यंत विद्यापीठ परिपत्रक काढत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा त्यांना इशारा दिला होता. त्या पद्धतीने कुलगुरू यांनी आम्हाला शिष्टमंडळ बोलवलं. आमच्या शिष्टमंडळाने व्यवस्थितरित्या त्यांनी ज्या ज्या प्रश्न आम्हाला विचारले त्या त्या प्रश्न उत्तर आम्ही सविस्तर मांडली आणि त्या उत्तराला लागूनच त्यांचं कुलगुरूंचं शिष्टमंडळ खाली आलं आणि आमच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण मागण्या मान्य केला. हा सर्व विजय सर्व विद्यार्थी एकजुटीचा होता. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.